पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे विहिरीतील वीज पंपातून पाणी घेण्याच्या वादातून तरुणास मारहाण करून विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. भागवत मारुती गर्जे असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मैताचा चुलत भाऊ संजय विठ्ठल गर्जे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी भागवत भगवान बडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटलं आहे की मागील 12 दिवसापासून वडगाव येथील वीज रोहित्र बंद होते. 28 डिसेंबर रोजी वीज रोहित्र सुरू झाल्याने भागवत गर्जे हा रात्री त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. तेथे त्याचा भागवत बडे याच्यासोबत पाणी देण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी बडे याने भागवत गर्जे यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून त्यास विहिरीत ढकलून दिले. याबाबत बडे याने घटनेबाबत कुणाला तरी फोन करून सांगितल्याचे साक्षीदाराने ऐकले. त्यानंतर भागवत गर्जे याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मी दारे धरत असताना माझ्या वावराच्या शेजारी दुसराही शेतकरी दारे धरत होता आणि त्याला एक फोन आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं भागवत गर्जेचं मी कामच केलं. त्यांचा आवाज मी ऐकल्याच्यानंतर मी पळायला चालू केलं. तिकडं तिकडून भागवतच्या मंडळीचा बी आवाज आला. तर आम्ही तिथे गेल्याच्यानंतर तिथे रक्त सांडलेलं होतं फार. तर रक्त सांडल्याच्यानंतर आम्ही त्याची बाजूला चौकशी करीत राहिलो. आजूबाजूला इकडं आहे का तिकडं आहे का. तर नंतर आम्हाला लक्षात आलं की त्याच्या चपला विहिरीमध्ये आहेत, त्याची मफलर विहिरीमध्ये आहे आणि त्याला ज्या जागेवरून रक्त सांडलं आहे त्या जागेवरून वढीत विहिरीपर्यंत बी नेलं आहे. मग नंतर आम्ही विहिरीमध्ये शोध घेतला तर तो विहिरीमधून आम्ही बाहेर काढला त्यावेळेस त्याच्या अंगावरती कुऱ्हाडीचे घाव होते. कुऱ्हाडीचे घाव पाहिल्याच्यानंतर तिथून आम्हाला म्हणजे इतकं नॉलेज नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस स्टेशनला फोन करून आम्ही स्वखर्चाची गाडी करून पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्याला दाखल केलं. दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यामध्ये सरकारी सिव्हिलमध्ये त्याला आम्ही घेऊन गेलो. तिथं गेल्यानंतर मयत घोषित केलं. बडे हा फरार झाला असून या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक रामेश्वर कायंदे हे पुढील तपास करत आहेत. वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज पाथर्डी.